नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला झणझणीत असा चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा, 1 किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्यानं। त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, बारीक मीठ हे ही चवीप्रमाणे टाका। आता त्यात आपल्याला हळद टाकायची, तर थोडीशी हळद टाकणार आहे, कारण ही घरची हळद असल्यामुळे त्याचा कलर चांगला येतो ना। तर हे मिक्स करून घेऊया चांगलं। आपण चांगलं लावून घेतले बघा। आता हे आपण 10 मिनटं आपण असंच ठेवून देऊया। टोप गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचे, कमी जास्त केलं तरी चालेल। आपल्याला चिकन पहिलं शिजवून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे। आता आपण ह्यात हळद नाही टाकायची, कारण की ना आपण चिकनला बघा हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं। 1-10 ते 15 मिनटं झालेलं आहे, ते टाकून द्यायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। जर तुम्ही जर चिकनला जर हळद आणि मीठ लावली तर ते कांदा भाजताना जर नाही टाकलं हळद तरी चालेल, बघा हळद भरपूर झालेली आहे। नाहीतर मग तुम्ही कांद्यामध्ये जर हळद टाकली तर मग चिकनला नुसतं मीठ लावून जरी ठेवलं तरी चालेल। आता हे 1 मिनिटभर चांगलं परतून घेते मी ह्याच तेलामध्ये। चिकन बघा चांगलं तेलामध्ये मी परतून घेतलेलं आहे आणि गॅस आपला फासच आहे। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि त्याच्यावर आपल्याला पाणी ओतायचे आणि गॅस मिडियम करायचे। बारीक नाही करायचा, मिडियम करायचे, कारण चिकनला पाणी सुटतं। पाणी टाकायची गरज नाही, पण गॅस एकतर बारीक तरी करा नाही तर मिडियम करा। हे पाणी माझं गरम होतं, ते ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये। हा बघा चिकनसाठी मसाला घेतलेला आहे। कोथिंबीर घेतली, धुवून चांगली चिरून घेतलेली, 1 मुठभर आहे, 1 इंच आलं आहे बारीक तुकडे करून घेतले। थोडासा पुदिना घेतला असेल तर टाका, नसला तरी चालेल। देठा सकाट घेतलेला आहे। 1 गड्डी लसूण आहे, हा देशी लसूण आहे। आणि सुक्कं खोबरं अर्ध्या वाटीला, पण अर्धी वाटी सुक्कं खोबरं, हे 2-3 तुकडे मोठे, बाकीचे मी बारके करून भाजून घेतलेत गॅसवर। 1 कांदा पण बघा मी जाळीवर असा भाजून घेतलेला आहे, बारीक करून कापून तव्यावर भाजला तरी चालेल। 1 टमाटो होतं भाजून घेतलं होतं, त्यातलं मी अर्धच घेतलेलं आहे, जास्त टाकायची गरज नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, पण जरा चव छान येते। थोडंसं तुम्हाला मी वेगळं काहीतरी करून दाखवणार आहे। आता ह्यातल्या मसाल्याचं तुम्हाला मी सांगते। हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करायचा होता, तर ह्यातला आता मी काय करणार आहे तुम्हाला दाखवते। जर चव चांगली पाहिजे असेल तुम्हाला चिकनची, तर ह्याचे हे बघा हे 3 तुकडे बघा हे भाजून घेतलेले आहेत। हे एका साईडला काढून घेणार आहे मी। थोडासा लसूण घेतला आहे बघा, 7 ते 8 पाकळ्या। 1 गड्डी आहे, त्यातला 1/2 गड्डी घेतली तरी चालेल। पुदिना घेतला आहे थोडासा, आलं घेतलं आहे बघा थोडंसं, ही कोथिंबीर थोडीशी घेतली। बस आपल्याला आता बाकीचं काही नको। आता हे सगळा मसाला जो आहे ना, हा पण जास्त मसाला आहे तेवढ्या कालवण्यासाठी, पण हा सगळा मसाला मिक्सरला बारीक करायचे। आणि हा मी काय करणार आहे तुम्हाला मी दाखवते। हा खलबत्ता आहे, खलबत्त्यामध्ये हा मसाला मी सगळा कुटून घेणार आहे। बघा सगळा टाकलेला आहे आणि हा सगळा आपल्याला कुटून घ्यायचा आहे। जास्त बारीक करायचं नाही आहे, आपल्याला हलकासा दरदरा पाहिजे, त्यांना कालवण्याची चव 1 नंबर येते। तुम्ही असं करून बघा। आणि बाकीचा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे, त्यातला पण आपण थोडासा टाकणार आहे। आता आपण चिकन कसं झालं आहे बघू, खाली शिजाय ठेवलं होतं, काढून घेते पहिले आणि मग पाणी ओतते, मग तुम्हाला दाखवते। बघा किती पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया। आता तुम्हाला किती पातळ पाहिजे चिकन त्याच्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। तर मी आता अजून थोडंसं पाणी टाकणार आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे टाका, कमी जास्त टाकलं तरी चालेल। मसाला बघा मी कुटून घेतलेला आहे चांगला, दाखवते कसा कुटायचा। जर तुमच्याकडं खलबत्ता नसेल, पाटाव केला तरी चालेल। बघा अशा टाईपमध्ये, बघा अशा टाईपमध्ये करायचा, म्हणजे चवीला एकतर छान असं कालवण लागतं ना। आता हे साईडला ठेवते आणि दुसरा मसाला दाखवते। आता हा आपण कुठून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये, तर हा भरपूर मसाला झाला आहे, बारके आपण जे जेवतो ते 3 चमचे झालेला आहे मसाला। आणि हा एवढा मसाला आहे। तुमचं किती पण चिकन असेल ना, त्यात भरपूर असं होईल। जर थोडासा लागला तर काढून ठेवला तरी चालेल। आता हे मिक्सरच्या भांड्यात बघा मी पुदिना टाकला आहे आणि राहिलेला आपण लसूण, आलं, सुक्कं खोबरं कमी घातलं तरी पण चालेल, कोथिंबीर आणि हा कांदा। कांदा आता हे बघा मी भाजून घेतलेला आहे मिक्सरला ह्याच्यावर गॅसच्या जाळीवर। तुम्ही तव्यात जरी भाजला ना कापून तरी चालेल, पण असं जाळीवर भाजला ना तर त्याची चव एकदम वेगळी येते। आणि आपण ही तंबट आहे ना ही कापून टाकूया, कारण मी त्याला भाजून घेतलं होतं। मोठ्या आकाराचं असल्यामुळे मी 1/2 घेतलेलं आहे,
तुम्ही बारीक असलं तर एक घेतलं तरी चालेल, जर आवडत असेल टाका, नाही आवडलं तर नाही टाकलं तरी चालेल. हा मसाला आता मी मिक्सरला बारीक करून घेते. मसाला बघा बारीक करून घेतलेला आहे, एकदम बारीक केलेला आहे. ह्यातला जर तुम्हाला सगळा पाहिजे असेल तर टाका, अर्धा टाकला तरी पण चालेल, अर्धा दुसऱ्या कुठल्या भाजीला वापरला तरी चालेल. पाणी बघा एकदम कडक गरम झालेलं आहे, ते पण आपण यात टाकून घेऊया. आणि चिकन बघा मस्त असं शिजलं असेल हे, कारण आपल्याला ते मसाल्यात बी शिजवायचं आहे, त्यामुळे ह्यात लई जास्त शिजवायचं नाही आहे. आता हे पाणी टाकल्यामुळं मी याला एक उकळी येऊन देते आणि मग आपण ही खाली उतरून घेऊया. बघा कालवण चांगलं उकळी फुटलेली आहे आणि चिकन आपलं शिजलेलं आहे. थोडंसं जरी कच्चं जरी राहिलं ना थोडं साधारण, ह्याला काय जास्त वेळ लागत नाही बघा हे चिकन शिजायला. आता हे काढून घेऊया, कारण मसाल्यामध्ये पण शिजलं ना की चांगलं लागेल. तर आता हे मी उतरून घेते. चिकन बघा मी वाडग्यामध्ये काढून घेतलेलं आहे. बघा किती घट्ट असं झालेलं आहे पाणी, मस्त असं झालेलं आहे. आणि एवढं पाणी मी टाकलेलं आहे, 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुमचे कमी जास्त तुम्हाला पातळ किती पाहिजे, रस्सा प्यायला पाहिजे, भाताबर भाकरीवर ह्याच्यावर जरा जास्त लागतो त्याप्रमाणे तुम्ही करा. टोप ठेवलेला आहे ज्यात आपण चिकन शिजवलेलं ना त्यातच मी करणार आहे. त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा 1 तेजपत्त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत मी. आणि हा जो मसाला आपण कुटून घेतला होता तो टाकायचा, तो सगळाच टाकायचा. आणि थोडासा हलकासा आपण भाजून घेऊया याला, हलकासा एकदम बघा परतून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये हा मिक्सरला मसाला बारीक केलेला ना तो मसाला बघा टाकून घेऊया आणि परतून घेऊया. मसाला बघा चांगला परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मिरची टाकूया. ही जी आहे ना कोल्हापुरी मसाला आपला, तुम्ही तिखटाप्रमाणे टाका. मी 2.5 चमचे टाकणार आहे. मस्त झालेला आहे मसाला, तुम्ही पण करून बघा. आता हे परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा गरम मसाला पावडर, ती पण मी रेसिपी टाकलेली आहे, ती पण तुम्ही करा. छान मसाले झाले आहेत घरच्या घरी, आणि घरी केलेले मसाले सगळे खरंच चांगले असतात, तुम्ही करून बघा. आता हे चांगलं आपण एकदा तेल सुटस्तोवर चांगलं परतून घेऊया. मसाला बघा तेल सुटस्तोवर चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे कालवणाला चव चांगली लागते. कारण आपण हा पहिला पण मसाला भाजलेला आहे, तरी पण थोडासा भाजून घ्यायचा. आणि आता आपण ह्याच्यात चिकनचं कालवण ओतून घेऊया जे शिजवलेलं आहे ते. तर आणि ह्याला आपण चांगली उकळी फुटून देऊया. कालवणाला बघा चांगली उकळी फुटलेली आहे. आपण थोडंसं शिजवताना मीठ टाकलेलं आहे, आता आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊया. आणि बघा किती मस्त असं उकळलेलं आहे, कालवणाचा वास बी छान येतो. चवीप्रमाणे मीठ टाका, कमी जास्त मी तसं भरपूरच टाकलं होतं, थोडंसं टाकते. ह्याच्यावरनं तुम्हाला वरणं जरी कोथिंबीर टाकायची असली तर टाकायची. आणि रस्सा जर तुम्हाला अजून पाहिजे असेल, जसं कालवण हे आदान बोलतो ह्याला, हे जर अजून पाहिजे असेल तर केलं तरी चालतं. मस्त असं होतं हे चिकन. आता हे अजून 1 मिनिटभर आपण 1 ते 2 मिनटं आपण अजून चांगलं ह्या मसाल्यामध्ये शिजवून घेऊया, मस्त असं होईल. 2 ते 3 मिनटं बघा चांगलं उकळलेलं आहे, मस्त असं झालेलं आहे बघा रस्सा, चवदार एकदम छान. जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.